अमृत महोत्सव में हर दिल है देश प्रेम से रंगा। आओ हम सब मिलकर फहराएं हर घर तिरंगा। नमस्कार। 15 अगस्त 2022 भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करतोय। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पर्वाला अमृत महोत्सव असं नाव दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या देशामधल्या प्रत्येक नागरिकासाठी, गावातल्या, खेड्यातल्या, शहरातल्या प्रत्येक नागरिकासाठी काही ना काहीतरी या देशानं दिलेलं आहे। केंद्र सरकार माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काही ना काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो आणि म्हणून हा 15 ऑगस्ट आपण प्रत्येक घराघरामध्ये साजरा करायचा आहे, प्रत्येक घराघरामध्ये तिरंगा लावायचा। मी आपल्याला आवाहन करतो की या 15 ऑगस्टला आपल्या घरामध्ये, दर्शनी भागामध्ये, दरवाजात, गच्चीत, जिथे जिथे आपण लोकांच्या पुढे आपलं राष्ट्रप्रेम जाहीर करू शकू अशा पद्धतीनं तिरंगा लावायचा आहे। आणि सर्वांनाच आवाहन आहे की सर्वांनीच या पद्धतीनं जर तिरंगा लावला तर नक्कीच देशाविषयीचं आपलं प्रेम हे सर्वांना ज्ञात होईल, माहिती होईल आणि त्या माध्यमातून एक नवा आनंद आपल्याला सर्वांना मिळू शकेल। एका नव्या ऊर्जेनं या देशासाठी काम करण्यासाठी, स्वतःचा परिवार आणि आपल्या कुटुंबियांचं नाव उंचवत देशासाठी, देशाचं नाव उंचावण्यासाठी आपण सगळेजण काम करत राहूया। आपल्या सगळ्यांना येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। हर घर तिरंगा या अभियानासाठी आपल्या सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती। धन्यवाद।